नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल ऐकत रस्ते अपघातात होणाऱ्या दुर्घटना संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त करतात याचा प्रत्यय पेण तालुक्यात झालेला भीषण अपघाताने आला पेण खोपोली महामार्गावर सापोली गावाजवळ योगीराज हॉटेलसमोर उभा असलेला ट्रेलर क्रमांक एम एच त्रेचाळीस बी बी एकोणनव्वद पन्नास याला दुचाकीनं मागून जोरदार धडक दिली यात एकोणतीस वर्षीय तरुण निकेश पाटील जागीच मृत्युमुखी पडला समोरून इको टॅक्सी आल्याने गाडीच्या प्रखर प्रकाशात त्याचे डोळे दिपले त्यामुळे रस्त्यात समोरच बेशिस्तपणे उभा केलेला ट्रेलर त्याला दिसू शकला नाही त्यातच ते त्याच्या दुचाकीची ट्रेलरला धडक बसली आणि भीषण अपघातात सापोलीतील एकोणतीस वर्षीय दुचाकीस्वार निकेश यशवंत पाटील याला मृत्यूनं कवटाळलं दिनांक अठरा जुलै रोजी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास हा भीषण अपघात झाला घटनेची माहिती मिळताच अपघातग्रस्तांचे वाली कल्पेश ठाकूर हे रुग्णवाहिका घेऊन घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी मदतकार्य केलं शांत स्वभाव आणि मनमिळाव निकेश रात्री नऊ वाजता आपल्या घराकडे निघाला होता घर हाकेच्या अंतरावर असतानाच हा अपघात झाला यात निकेशचा दुर्दैवी अंत झाल्यानं संपूर्ण पेण पूर्व विभागात शोककळा पसरली आहे गेल्याच वर्षी निकेशचं पितृछत्र हरपलं होतं तो सापोलीमध्ये आपली आई आणि भावासंवेत राहत होता सापोलीतील इको ग्लोब या पॅकेजिंग कंपनीमध्ये काम करून तो आपल्या आई आणि भावासह घर सांभाळत होता वडील पाठोपाठ आता निकेश देखील सोडून गेल्यानं पाटील कुटुंबियांवर अक्षरशः दुःखाचा डोंगर कोसळला आहे मात्र या गंभीर घटनेत निकेशने जीव गमावल्याने अवजड वाहने रस्त्यावर वेडीवाकडी पार्क करणाऱ्या वाहन चालकांविरोधात रोष व्यक्त होतोय वादळवारा लाईव्ह न्यूज ब्युरो पेण नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल ऐकून